कथेचं नाव आक्कू. लेखक प्राध्यापक रसूल सोलापुरे. सकाळ झाली होती, आकाशात मळ पसरलं होतं, तरी पाऊस येईल असं वाटत नव्हतं. आजूबाजूची भात शेती बैल नांगरा वाचून उघडी नागडी दिसत होती. शेताच्या बांधावरून गेलेल्या अरुंद पायवाटेनं एसवा लांब लांब पावलं टाकीत झप झप चालत होता. अनेक विचार त्याच्या डोक्यात, घर करून भुंगा पोखरल्यासारखं पोखरत होत. एसवाचं घर गावाबाहेरच्या मारणावर होत. जवळपास कोणाचं घर नव्हतं, कोणाची जागा नव्हती. रखमा ही त्याची मुलगी, ती लहान होती. तेव्हा साप मुंगूस घरात शिरल, नाहीतर ती छोटी समोरच्या ओढ्यावर खेळायला जाईल म्हणून काळजी म्हणून एसवा बाहेरून कडी घालून कामाला जायचा. आज रखमा मोठी झाली होती, तिनं 10वीपर्यंत शिक्षण घेतलं होतं. घरचं काम स्वतः करायची, दोन्ही मशीनचा चारा पाणी करायची. पोरीमुळे एसवाच्या कामाचा मोठा भार हलका झाला होता. एकुलती एक पोरगी, अवघड बाळंतपणात रखमाला आईची माया तर दूरच, तिचं तोंडही पाहायला मिळालं नाही. घरातील म्हशीच्या दुधावरच एसवानं पोरीला मोठी केली. तीच तिची आई आणि बा झाला होता. स्वतः राब राब राबायचा, पण पोरीला काही कमी पडू द्यायचा नाही. बायकोची आवडीची म्हैस आक्कू, आक्कू म्हशीवर एसबाची पोरीसारखीच माया होती. एसबाची बायको तुळसानं आक्कूला 1 वर्षाच्या वयात घराकडे आणलं होतं. दावसुदीक बांधावं लागत नव्हतं तिला, इतकी आक्कू शांत स्वभावाची होती. एसबाल आपल्या खरबरी जिभेनं ती सर्वांगाला चाटायचे. तुळसाच्या आवडीची म्हणजेच तिची आठवण म्हणून एसबा आक्कूवर खूप खूप माया करायचा. आक्कू म्हणजे जनावर आहे असं एसबाला कधी वाटलंच नाही. दुधाला तर दुष्ट लागावी असं तिचं मूल्य होतं. काळी तुकतुकी देखणी आक्कू मोठ्या किमतीने एसबाकडे मागायला अनेक लोक आली, पण एसबानं कुणाला भीक घातली नाही, विकायचं कधी धाडस केलं नाही. आक्कू म्हणजे एसबाच्या काळजाचा तुकडा होता. तिला बाजूला केलं तर आपल्या जगण्याला काही अर्थच नाही असं एसबाचं झालं होतं. आक्कूसाठी पेंडीचं पोतं, रकमाचं टिकली पॅकेट, स्नो पावडर, घरातला बाजार अशी नाना प्रकारची लिस्ट डोक्यात घेऊन एसवा पायवाटेनं अडकूला चालला होता. उद्या रखमाला बघायला हालेवाडीची माणसं येणार होती. पोरग शिकलं सवरलेलं होत, मुंबईला कंपनीत कामाला होत. आता मी किती दिवस रखमाला घरात ठेवायचं, माझ्या असं एकट्या जीवाचं काय आहे. एकरभर जमिनीत आरामात पोट भरायचं. पोरगी सुखाला लागली म्हणजे सगळं मिळवलं, सोन्या नाण्याचं कसं करायचं. हा मोठा प्रश्न एसबाला चिंतित करत होता. खर्चाचं बघू, कळ काढता येईल. हो, पर पोरग चांगलं असलं तर पाय माग घ्यायचा नाही. अशा विचाराच्या तंद्रीत एसबा कवा अडकूरला आला हे त्यालाही समजलं नाही. आकाश काळ्या ढगांनी भरून आलं होतं, गार वारं सुटलं होतं, पाऊस कोसळायची चिन्ह दिसायला लागली होती. एकाएकी बदललेल्या आकाशाच्या रूपाकडे बघताना एसबा काळजीत पडला. अरे देवा, आता आणि कोसळणार वाटतं. भातपीक हातातोंडाशी आलंय आणि आता ह्यो वरूनच धावलाय. हे बघ, आमच्याकडे जरा सांभाळून पडर बाबा, आता एसबा तळमळून स्वतःशीच बोलत होता. बाजारपेठेत गर्दी उसळली होती. आजूबाजूच्या 5-25 खेड्यातली माणसं बाजारला आली होती. जनावरांच्या बाजारात तर भयान गर्दी उसळली होती. एरली घोंगडी भरमसाठ खपत होती. गुळ तंबाखू तेल मिरचीच्या व्यापाऱ्यांचं तर तोंड दिसत नव्हतं. कासारणीच्या समोर काकणं भरणाऱ्या बायका गलका करत होत्या. पावसाचा रागरंग ओळखून एसबानं अगदी गडबडीनं आपली खरेदी आटोपली. आता पोरीचं साहित्य खरेदी करावं म्हणून तो दत्तू अण्णाच्या दुकानाकडे चालला होता. एवढ्या त्याचा लंगोटी यार जुना मित्र
खानम्या भेटला. दोघांनी बी पहिली पर्यंत कशीबशी शाळा शिकून शाईला कायमचाच रामराम ठोकला होता. हानम्यानी एसबा दोघांनी शेतीची वाट धरत दिवस रात्र राबल्या हातांनी जमिनीला जवळ केलं. अविश्रांत काम हीच त्यांची विश्रांती झाली होती. खूप दिवसांनी भेटल्यामुळं दोघे रस्त्याच्या कडेला बोलत उभं राहिले. इकडच्या तिकडच्या हवा पाणी तब्येतीच्या गप्पा झाल्या. एवढ्यात पाऊस कोसळायला सुरू झाला होता. बोरा एवढ्या धारा कोसळत होत्या. धावपळ करीत माणसं जवळपासच्या दुकानात घरात शिरत होती. बाजारपेठेत गजबजलेला रस्ता बघता बघता मोकळा झाला. पाण्याचं लोणच्या लोण रस्त्यावर वाहायला लागलं. व्यापाऱ्यांना आपला माल सांभाळताना एकच धावपळ करावी लागत होती. पावसाच्या शिंतोड्या अंगावर पडताच एसबा आणि हानम्या दोघेही जवळच्या हॉटेलात शिरले. चहा मागून बाकड्यावर बसले. खांगलेल्या एसबाकडे पाहून हानमा बोलला, बारी कशानं झालास का? अरे चालायच हानमा, आता सुधारायचं वय आहे का आमचं? रकमाचं काय केलास? त्याच काळजीत आहे बगड्या, उद्या येणार आहेत बघायला. बघतो नाही तर बार उडवून टाकतो बघ एकदाचा. टाक टाक, विचार करीत बसू नगस, बार उडवूनच टाक. आणि हे बघ, काय लागली मदत तर या हानम्याला नुसती हाक मार, एका पावलावर हजर राहतो बघ. हानम्याने येसबाला मोठ्या शब्दांनी धीर दिला. हानम्याच्या शब्दांनी येसबा मनोमन सुखावला. चहा पिऊन घोंगडीची खोड डोक्यावर ठेवून दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला. पावसाची भुरभूर चालूच होती. हवा कोंडून गेली होती. हवेत गारवा भरला होता. झाप झाप पावलं टाकीत अर्धा एक तासात एसबानं घराचा उंबरठा गाठला आणि एकदाचा सुटकेचा श्वास घेतला. रकमा लगबगीनं पुढं धावली. एसबाचा बाजाराच्या पिशव्या तिनं लगबगीनं हातात घेतल्या आणि चूल पेटवून चहाला आधारण टाकलं. पाहुण्याने बघता क्षणीच रकमाला पसंत केलं. रकमाला मुलगा आवडला होता, परंतु बाबाला एकट्याला सोडून नांदायला जायचं तिच्या जीवावर येत होत. परंतु येसबा तिची समजूत काढत होता. रकमा पोरी, अग माझी नग काळजी करूस, अग मी जन्माला नाही पुरत, तुझा संसार झाला की मला सगळं मिळालं म्हणायचं, पर बाबा तुम्ही एकट. रकमा अश्रू भरल्या डोळ्यांनी येसबाच्या गळ्यात पडली आणि हमसून हमसून रडायला लागली. तिच्या दुःखाचा बांध फुटला होता. गप्पो रे गप, काळजी करू नकोस, अगं तुझा संसार ह्यातच मला आनंद आहे. पोरीला समजावताना येसबाचं डोळ भरून आलं. शब्द जड झालं होतं. अगं पोरी, आता मागं नाही बघायचं. पाहुण्याचा निरोप आला की लागलं गट कामाला लागायचं. येसबा झटपट बोलला आणि आपला अश्रू लपवण्यासाठी दुसऱ्या खोप्यात गेला. दोनच दिवसात पाहुण्याचा निरोप आला. रकमा पसंद होती, पोरग्याला रजा नव्हती. चार दिवसात लगीन आटपायचं असा त्यांचा निरोप होता. भांडीकुंडी सोनं बिणं येसबाच्या खर्चाचा आकडा पन्नाच्या घरात जात होता. रकमाला दिसू नये म्हणून हसतमुख राहणारा येसबा रात्रभर डोळ्याला डोळा लागत नव्हता. डोळं भिजवत होता. सारा खटाटोप करून 30,000 पुढं पैशाची गोळाबेरीज होत नव्हती. बाकीच्या रकमेसाठी हातपाय हलवायला पुरेसा येळही नव्हता. काय करायचं येसबाला सुचतच नव्हतं. येसबा अंतरुणावर तळमळत होता. दुःखाचा सूर्य येसबाच्या डोळ्यावरच बसला होता. पुरीच्या सुखासाठी त्याचा जीव कासावीस होत होता. अचानक एक विचार त्याच्या डोक्यात विजेसारखा चमकला आणि त्याच्या अंगाचा थरकाप उडाला. शरीराला कंप सुटला. त्याच्या पैशाचा प्रश्न सुटणार होता, परंतु त्यासाठी खरी किंमत मोजावी लागणार होती. त्याचा जीव कासावीस झाला. एका बाजूला पोरगी तर दुसऱ्या बाजूला तेवढ्याच काळजाचा तुकडा असणारी आक्कू म्हैस येसबाला दिसायला लागली. आक्कूमुळं त्याचा 20,000 प्रश्न चुटकीसारखा सुटणार होता. परंतु बायकोची आठवण जपत तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या आक्कूला
बाजार दाखवायला लागणार होता, त्याचा जीव घुसमटत होता, त्याची तगमग वाढली. पण विचार केला आणि जड पावलाने तो आखूच्या गोट्यात गेला. रवंत करत बसलेल्या आखूकडे बघताना त्याचं डोळ भरून आलं. पण आता यसबाला पर्याय नव्हता. पोरीच्या लग्नासाठी त्याच्या उरावर धोंडा ठेवून त्याला निर्णय घ्यावा लागला होता. आखूला बघताच त्याच्या दुःखाचा बांध फुटला आणि तिच्या गळ्याला मिठी मारून यसबा हामसून हामसून लहान पोरासारखा रडायला लागला.